अपने उस्ताद का यौम पैदाइश मनाते हुए एडवोकेट नितिन सोनकामड़े ने एक नई मिसाल कायम की है। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट के रिटायर्ड जज एसबी मस्के और नरसिम्हा विद्या मंदिर स्कूल के रिटायर्ड टीचर नासिर अहमद एडवोकेट नितिन सोनकामड़े के उस्ताद हैं। नासिर अहमद और एसबी मस्के ने एडवोकेट नितिन सोनकामड़े को बेहतर मुस्तकबिल के लिए रहनुमाई फराहम की थी। एडवोकेट नितिन सोनकामड़े ने अपनी कामयाबियों का क्रेडिट इन असातिज़ा को ही दिया और अपनी सालगिरह मनाई। यौम पैदाइश के मौके पर अम्बेडकर नगर के चंद्रमोनी प्राइमरी स्कूल के तुलबा में स्कूली सामान भी तकसीम किया गया। हमको फेल कर दिया है। आमची आदरणीय नासिर सर ज्यांनी आम्हाला शिकवलं त्यांच्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आज इथपर्यंत पोहोचलो। तसेच कायद्याचे मार्गदर्शक आमचे एस बी मस्के साहेब जिल्हा सत्र न्यायाधीश सेवानिवृत्त या दोघांच्याही वाढदिवसानिमित्त आम्ही एक छोटासा प्रोग्राम अरेंज केला व त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचं वाटप चंद्रमणी प्राथमिक शाळा आंबेडकर नगर नांदेड येथील विद्यार्थ्यांनासुद्धा शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे। आम्हाला आनंद होतो की आम्हाला आमच्या जीवनामध्ये असे आदर्श गुरु भेटले ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आम्ही भगवंताचरणी प्रार्थना करतो की मस्के साहेबांना आणि नासिर सरांना दोघांनाही उदंड आयुष्य लाभो, हीच त्यांच्या वाढदिवसादिनी शुभेच्छा। आज माझा वाढदिवस माझा विद्यार्थी साजरा करतो याचा मला फार मोठा अभिमान आहे आणि सगळ्यात मोठा अवॉर्ड म्हणजे एका शिक्षकाला याच्यापेक्षा अजून काय होऊ शकतो की माझा विद्यार्थी नितीन सोनकांबळे ॲडव्होकेट नितीन सोनकांबळे हा एक यशस्वी ॲडव्होकेट म्हणून नांदेडच्या सेशन कोर्टमध्ये काम पाहतो आणि असे अनेक विद्यार्थी आम्ही घडवले आणि त्यातल्या त्यात हा नितीन म्हणजे फार आवडता विद्यार्थी आहे माझा आणि त्या हा विद्यार्थी अशा वेळेला तो एक आपलं एक माझे शिक्षक म्हणून आठवण ठेवतो आणि शिक्षकाला एवढा मोठा मान देतो आणि खरं पाहिलं तर हे अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन करता येत नाही। ह्या अनेक मुलं इथं माझे उपस्थित आहेत, हे गरीब घरातली मुलं आणि यांनी आपल्या कर्तृत्वाने शिक्षणातून आता आमचा काय रोल आहे म्हणजे फक्त त्यांना कुठंतरी आमच्यामुळं प्रेरणा मिळाली, परंतु त्यांनी स्व श्रमाने आपल्या कष्टाने आपल्या मेहनतीने आपल्या टॅलेंटने हे विद्यार्थी पुढे आले आणि आज मला सगळ्यात मोठा अभिमान वाटतो की हे समाजाची पण सेवा करत आहेत आणि स्वतः प्रगती पण करत आहेत आणि मी अशा वेळेला या सर्व मुलांना माझ्या नितीन सोनकांबळे साहेब सर्व जे मुलं आहेत या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा देतो की अशीच यांनी प्रगती करत राहो आणि यांना खूप यश प्राप्त हो आणि हीच शुभकामना या प्रसंगी मी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो।